नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी फालुदा कसा बनवायचा ते बघणार आहोत. म्हणजे कमी साहित्यात, म्हणजे आपल्या घरामध्ये जे उपलब्ध साहित्य आहे त्या साहित्यातच आपण हा फालुदा बनवणार आहोत. तर फालुदा बनवण्यासाठी इथे आपण साहित्य घेतलेलं आहे, डाळिंब, आंब्याचे काप, त्यानंतर आंब्याचा पल्प करून घेतलेला आहे, आणि शेवयाची खीर बनवणार आहोत आपण इथे. त्यासाठी शेवया घेतलेल्या आहेत, साखर घेतलेली आहे, एक कप दूध घेतलेलं आहे आपण, आणि सब्जा घेतलेला आहे, आणि काजू आणि मनुके घेतलेले. तर चला आपण कृती करूया. गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा तूप घालते आणि आता आपण त्याच्यामध्ये शेवया भाजून घेऊया. व्यवस्थित आपण हे भाजून घ्यायच्या शेवया. आता आपल्या शेवया भाजत आलेल्या आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये दूध घालून घेऊया. आता हे दुधामध्ये आपल्या शिजवून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये साय पण घालून घेऊया, कारण आता आपण इथे रबडी बनवत नाही आहे ना. फालुद्यासाठी लागणारी ती रबडी आपल्याकडे आता नाही आहे, त्यामुळे आपण दुधाची साय घालून घेऊया, म्हणजे आपली खीर जरा घट्ट होईल. मी अजून दूध घालून घेते थोडं अजून. अजून मी अर्धा ग्लास दूध घातलेलं आहे, म्हणजे टोटल आपण इथे दीड ग्लास दूध आणि साय घालून घेतलेले, त्याच्यामुळे खीर अशी मस्त आपली रबडीसारखी दिसेल. अजून ह्याला शिजवून घेऊया आपण, व्यवस्थित शिजवून घेऊया. साखर घालून घेऊया आता आपण. पूर्ण खिरीमध्ये आपण ही साखर विरघळून घेऊया. जवळजवळ आपली खीर रेडी होत आहे. आता आपण वेलचीचे दाणे घालून घेऊया. आता आपली खीर रेडी झालेली आहे, आपण खीर थंड करून घेऊया. बघा, आता मी गॅस बंद करून घेते. आता आपण फालुदा बनवून घेऊया. मी इथे ग्लास घेतलेला आहे, तर आधी आपण ग्लासमध्ये सब्जा घालून घेऊया. त्याच्यानंतर आपण जी शेवयाची खीर बनवलेली आहे, म्हणजे शेवया, ते घालून घेऊया आपण. आता आपण आंब्याचा पल्प घालून घेऊया. डाळिंब घालून घेऊया सजावटीसाठी, खूप छान वाटतं. त्याच्यानंतर मँगो चे काप घालून घेऊया. परत आपण थोडंसं सब्जा घालून घेऊया, थोडी शेवयाची खीर घालून घ्या.
थोडासा मँगो पण. आपण परत थोडंसं मँगो काप, मँगोचे काप टाकून घ्यायचे आणि सजावटीसाठी थोडेसे काजू आणि मनुके. तर अशा प्रकारे आपला फालुदा घरच्या घरी फालुदा रेडी आहे. बघा किती छान सुंदर असा ग्लास दिसत आहे. तर तुम्हीसुद्धा घरच्या घरी असा फालुदा बनवू शकता. तुम्हाला जर का माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की रेसिपी कशी झाली.